हरिओम श्रीराम अंबज्ञा नाथ संवित. मी कल्पनावीरा नाईक, दादर उपासना केंद्र. ऑगस्ट 1996 सालापासून आमचा बापूंकडे प्रवास सुरू झाला आणि तो आमचा संपूर्ण परिवार हा बापूंच्या आकारण तारुण्याखाली पदोपदी बापूंच्या आकारण तारुण्याचे आणि प्रेमाचे अनुभव घेत आहे आजतागायत. आत्ता मी जो अनुभव तुम्हाला सांगणार आहे तो आहे माझ्या वडिलांचा. माझे वडील आता 80 वर्षाचे आहेत आणि आत्ता जी आपली रक्षाबंधन झाली त्यावेळचा हा अनुभव आहे. ॲक्च्युली आम्ही रक्षाबंधनला आम्ही सगळे भावंड एकत्र जमतो आणि रक्षाबंधन करतो, भाऊबीज करतो. तर कोविडमुळे आम्ही गेल्या वर्षी भेटलो नव्हतो, त्यामुळे यावर्षी कुठेतरी बाहेर जावं असा विचार आला आणि अजून कोविडचा प्रभाव असल्यामुळे आम्ही एखादा बंगलो घ्यायचा विचार केला. किस्मतराव यांच्या मैत्री पार्कमध्ये आम्ही मैत्री पार्क म्हणून जो बंगला आहे ते तो आम्ही हायर केला आणि आम्ही सगळी भावंडं तिकडे गेलो होतो आणि सगळेजणं भेटल्यामुळे माझे बाबा पण खूप खुश होते. ॲक्च्युली ते हार्ट पेशंट आहेत, त्यांना आर्थरायटिस आहे, त्यांना गाउट्स आहे, असे त्यांना बरेच प्रॉब्लेम आहेत, पण तरी पण ते एकदम आनंदी असतात आणि फिट अँड फाईन असल्यासारखे, म्हणजे कोणाला वाटणार नाही की त्यांना एवढ्या प्रकारचे त्रास आहेत. तर आम्ही सगळे मजा करत होतो, तेही आमच्याबरोबर मजा करत होते आणि मग आम्ही क्रिकेट खेळायला लागलो. तर ते बॅटिंग करायला ते उभे राहिले, पहिले ते अंपायर झाले होते आणि नंतर बॅटिंग करायला उभे राहिले. तर आम्ही जरा जपूनच त्यांना सांगत होतो की जपून खेळा म्हणून आणि त्यांनी लगातार म्हणजे 4 बॉलला त्यांनी जोरदार शॉट्स मारले आणि आम्ही सगळे खुश झालो आणि 5वा त्याच जोशामध्ये ते शॉट मारायला गेले आणि ते धडपडले. ते धडपडले ते इतके प्रचंड प्रमाणामध्ये म्हणजे आपटले, त्यांच्या उजव्या खांद्यावरच ते असे पडले खाली जमिनीवर आणि ती नेमकी तिकडे ती लादी होती आणि त्या लादीवर ते कोसळले. आमच्या सर्वांना धस झालं की अरे बापरे आता हे काय उभं राहिलं. आम्ही लगेच दादांना फोन केला, दादाने सांगितलं ताबडतोब त्यांचा एक्सरे वगैरे काढावा लागेल आपल्याला आणि त्याप्रमाणे आम्ही लगेच मुंबईला परत आलो दुसऱ्या दिवशी आणि त्यांना लगेच अभिषेक, डॉक्टर अभिषेक नेरूरकरांकडे घेऊन गेलो दादांच्या सांगण्यानुसार आणि त्यांचे एक्सरे वगैरे काढले. जेव्हा त्यांनी एक्सरे पूर्ण बॉडी स्कॅन केला आणि एक्सरे केले तेव्हा ते म्हणाले की अरे बापरे यांना हा किती ऑस्टिओपोरोसिस, म्हणजे हाडांची जाळी होणं म्हणतात ना तसे, त्यांच्या संपूर्ण हाडांचा अक्षरशः म्हणे जाळी जाळी. त्यांची काही ट्रीटमेंट चालू आहे का यावर? तर म्हटलं नाही, त्यांच्या एवढ्या सगळ्या ट्रीटमेंट चालू आहे कारण ही अंडरगोईंग सो मेनी थिंग्स. तर त्याच्यामुळे ही वेगळी अशी ट्रीटमेंट त्यांची चालू नाही आहे. तर ते म्हणाले की नाही, यांच्या हाडांची कंडिशन अशी आहे की यांना जरासा जरी धक्का लागला तरी यांच्या हाडांचा चुरा होऊ शकतो. आता अशा कंडिशनमध्ये ते एवढ्या मोठ्या, म्हणजे आम्ही सगळ्यांनी पाहिलं ज्या पद्धतीने ते पडले, धडामकन पडणं म्हणतो आपण जे, तसे ते पडले होते आणि त्यांच्या फक्त म्हणजे कमरेचं हाड नव्हतं मोडलं किंवा कुठेही हाडांचा भुगा वगैरे जे डॉक्टर सांगत होते की जी त्यांच्या हाडांची कंडिशन होती पण ते न होता त्यांना एक हेअर क्रॅक आला आणि तोही खांद्याला, उजव्या खांद्याला हेअर क्रॅक आला आणि ज्याच्यासाठी ऑपरेशनची गरज नव्हती, फक्त स्लिंग त्यांना लावायची होती 3 महिन्यांसाठी आणि त्यांचा हात 3 महिन्यासाठी स्लिंगमध्ये होता आणि ऑस्टिओपोरोसिसची म्हणजे त्यांच्या हाडांवरची ती ट्रीटमेंट डॉक्टरांनी केली आणि 3 महिन्यानंतर ते पूर्णतः त्याच्यातनं बाहेर पडले आणि आता ते व्यवस्थित आहेत. मला एवढंच सांगायचं आहे की जेव्हा एखादं संकट श्रद्धावानावर येतं तेव्हा, म्हणजे जर इथे दुसरी कोणती एखादी व्यक्ती असती, मी ते हे ठामपणे सांगू शकते की ज्या पद्धतीने डॉक्टरांनी आम्हाला त्यांच्या हाडांची कंडिशन सांगितली, तर दुसरी एखादी व्यक्ती असती तर त्यांचं कमरेचं हाड मोडू शकलं असतं, अनेक उजव्या बाजूच्या संपूर्ण हाडांचा त्यांच्या म्हणजे हाताच्या वगैरे किंवा हाडांची म्हणजे बरीच हानी झाली असती किंवा बरेच फ्रॅक्चर्स वगैरे आले असते, अशा इतक्या जोरात ते आदळले होते. पण त्यांना अगदी हेअर क्रॅकवर बापूकृपेने त्यांचं निभावलं आणि ते याच्यातनं अवघ्या 3 महिन्यामध्ये सुखरूप बाहेर पडले आणि हेच ते अकारण तारुण्य आपल्या परमेश्वराचं. हरिओम श्रीराम अंबज्ञा नाथ संवित.